एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। सो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओ मध्ये तुमच्यासोबत मी फॉल सेलिंगची जी प्रोसेस आहे तर ती शेअर करणार आहे। नुकतंच माझ्या घरामध्ये मी फॉल सेलिंग करून घेतलेला आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी स्पेशली शूट करून ठेवलेला आहे आणि हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप हेल्पफुल असणार आहे। कारण आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जे काही फॉल सेलिंगसाठी लागणारं मटेरियल आहे, त्याचबरोबर फॉल सेलिंगची प्रोसेस आणि ह्याचा जो काही येणारा खर्च आहे, तर हे सगळं काही तुमच्यासोबत आजच्या या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। सो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा शेवटपर्यंत। सो लेट्स गेट स्टार्टेड। तर यासाठी सगळ्यात आधी इथे ह्या ॲल्युमिनियमच्या चॅनल्स घेतलेल्या आहेत आणि ह्या ज्या चॅनल्स आहेत या सी आणि एल शेपमध्ये आहेत। त्याचबरोबर याचा जो थिकनेस आहे हा 0.8 mm आहे आणि याची जी लेंथ आहे ती 10-12 feet अशी आहे। त्यानंतर हे जिप्सम प्लास्टर पावडर आहे, ही 40 kg एक बॅग आहे, 300 rupees याची प्राइस आहे आणि आम्हाला 2 bedroomचं फॉल सिलिंग करायचं होतं, त्यामुळे आम्हाला ह्या अशा 2 bags लागलेल्या होत्या। त्यानंतर पुढचं मटेरियल आहे जिप्सम बोर्ड, तर याची जी प्राइस आहे तर ही पर बोर्ड 400 याची प्राइस आहे आणि त्यानंतर याचा थिकनेस आहे 10-12 mm आणि ह्याची जी लेंथ आहे तर ती 4-6 feet असते आणि त्यानंतर याचा जो शेप असतो तर हा रेक्टँग्युलर हा याचा शेप असतो आणि याची जी विड्थ आहे तर ती 4 feet अशी आहे। सो फ्रेंड्स, आता तुमच्यासोबत मी सगळं काही मटेरियल शेअर केलेलं आहे, त्यानंतर आपण आता बघूयात पुढची प्रोसेस फॉल सिलिंगची। तर सगळ्यात आधी आपल्या सिलिंगवरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे ॲज पर आवर डिझाईन आणि सुरुवातीला तुम्हाला मी जे ॲल्युमिनियम चे जे चॅनल्स दाखवलेले होते, तर एल शेपचे जे चॅनल्स होते तर ते आपल्याला 4 inch कट करून घ्यायचे आहेत। तर हे आपल्या POP स्ट्रक्चरला सपोर्ट देणार आहे, तर अशा पद्धतीने हे आपल्याला लावून घ्यायचे आहे। सो फ्रेंड्स, एल टाईप सपोर्ट लावून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती सी टाईप चॅनलची जी फ्रेमिंग आहे तर ती कम्प्लीट करायची आहे आणि अशा पद्धतीने ॲज पर आवर डिझाईन आपण ही जी फ्रेमिंग आहे ती कम्प्लीट केलेली आहे, तुम्ही पाहू शकता। फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपली सगळी फ्रेमिंग कम्प्लीट झालेली आहे आणि फ्रेमिंग कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला जे काही आपण आपल्या फॉल सिलिंगमध्ये LED आणि सरफेस लाइट्स बसवणार आहोत तर त्याचीही वायरिंग आपल्याला अशा पद्धतीने कम्प्लीट करायची आहे। सो फ्रेंड्स, आता आपलं इलेक्ट्रिक वायरिंगचं काम कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला या ज्या जिप्समच्या शीट्स आहेत ज्या तुम्हाला मी अगदी सुरुवातीला दाखवलेल्या होत्या, तर त्या पण आपल्याला ॲज पर आवर डिझाईन सगळ्या कटिंग करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण त्याला वरती फिक्स करणार आहोत। Thank you.
सो फ्रेंड्स, आता जिप्सम शीट्स आपल्या साइजेस प्रमाणे कट करून झालेले आहेत आणि वरती जे आपलं स्ट्रक्चर आपण ऑलरेडी बिल्ड केलेलं आहे तर त्याच्यावरती स्क्रूइंग करून या शीट्स आपल्याला फिक्स करून घ्यायच्या आहेत. फ्रेंड्स, आता इथे जिप्सम शीट जी आहे तर ती पूर्ण लावून झाल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला मी जी जिप्सम पावडर दाखवलेली होती तर त्याची अशी थिक पेस्ट तयार केलेली आहे आणि त्या थिक पेस्टनी जे फायनल फिनिशिंग आहे तर ते आता इथं कम्प्लीट केलं जात आहे. सो फ्रेंड्स, आपलं जे जिप्सम प्लास्टर आहे तर ते सगळं काही लावून झालेलं आहे आणि दोन्ही बेडरूमचे जे फॉल सिलिंग आहे तर अशा पद्धतीने हे झालेले आहेत कम्प्लीट. जर पूर्ण स्ट्रक्चर आहे तर याचं हे फिनिशिंग झालेलं आहे. तर यानंतर येणार आहे पेंटिंग आणि मग पेंटिंग झाल्यानंतर सगळ्यात शेवटी LED लाईट्स आणि सरफेस लाईट्स ह्या बसवल्या जाणार आहेत. सो फ्रेंड्स, हा आहे फायनल लुक आफ्टर पेंटिंग आणि LED लाईट सरफेस लाईट्स सगळ्या काही बसवल्यानंतरचा. तर हा लुक कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि युजफुल पण नक्कीच ठरला असेल, हेल्पफुल ठरला असेल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत मी छान छान नॉलेजेबल शेअर करत राहणार आहे. सो चॅनलला प्लीज प्लीज नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, हॅव अ गुड डे अँड टेक केअर.